घरातच सामना जर होणार असेल तर त्यात एकनाथ खडसेंची भूमिका काय, पुन्हा किती ठिकाणी बारामती होणार, पंकजा मुंडेंची विधानं, त्यांच्या मागे असलेली जनता, त्यांना माध्यमांमध्ये मिळालेली प्रसिद्धी, खरं तर भारतीय जनता पक्षाच्या डोकेदुखीचा विषय झाला होता. पण ही डोकेदुखी त्यांना बाजूला सारून भारतीय जनता पक्षाने दूर केली नाही, तर त्यांना सामावून घेत केलेली आहे. आणि चंद्रपूर हा अवघड मतदारसंघ जो मागच्या वेळेला केवळ काही हजार मतांनी गेला होता, तो खेचून आणण्याचं मोठं काम सुधीर मुनगंटीवार यांना पार पाडावं लागणार आहे. प्रकाश आंबेडकर विरुद्ध अनुप धोत्रे असाच जर सामना झाला तर प्रकाश आंबेडकर यावेळेला अकोल्याचे खासदार होतील. कुलकावणी दिलेला विजय त्यांना मिळू शकेल असं सरळ सरळ दिसतंय. देवेंद्र फडणवीस सातत्याने म्हणत असतात की आगे आगे देखिए होता है क्या, त्यामुळे आपण देखील त्यांच्या या घोषणेमध्ये, त्यांच्या या वक्तव्यात किती दम आहे हे बघणं सध्या मोलाचं ठरणार आहे. नमस्कार, द पॉलिटिक्स मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. मी मृणालिनी नानिवडेकर, सहयोगी संपादक सकाळ. आज पुन्हा नवा विषय, आणि आजचा विषय हा खऱ्या अर्थाने निवडणुकीला सुरुवात झाल्याचा निदर्शक असलेला विषय. भारतीय जनता पक्षाने अन्य कोणत्याही पक्षाच्या जागा अद्याप जाहीर झालेल्या नसताना महाराष्ट्रातल्या 20 जागांची पहिली यादी घोषित केली. ही यादी भारतीय जनता पक्षाकडूनच पहिल्यांदा घोषित होईल ही अपेक्षा होती, कारण भारतीय जनता पक्ष आज महाराष्ट्रात सत्तेत आहे, भारतात पुन्हा एकदा तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचं स्वप्न पाहतोय. त्यांच्या यादीला अर्थातच महत्व आहे, कारण ते पुढे पुढे जाण्याच्या योजना आखतायत. महाराष्ट्रातली 20 जणांची यादी देखील या पुढे पुढे जाण्याच्या योजनेचाच भाग दिसतेय. फक्त ही यादी जाहीर करताना उगाच नवे काहीतरी प्रयोग करण्याऐवजी जे टाइम टेस्टेड चेहरे आहेत अशांना प्राधान्य देण्याचं धोरण भारतीय जनता पक्षानं स्वीकारलेलं दिसत आहे. भारतीय जनता पक्षाच्या नव्या मित्रांमुळे शिवसेना शिंदे गट आणि विशेषतः अजितदादा पवारांच्या नेतृत्वातला राष्ट्रवादी गट यामुळे काही जागांमध्ये उलथापालथ होईल, काही जागांमध्ये बदल करावे लागतील असं साधारणतः मोठ्या प्रमाणावर बोललं जात होतं. यातले काही विषय तर महाराष्ट्राच्या राजकारणात जे घरगुती कौटुंबिक विषय आणि कौटुंबिक वाद समोर आलेले आहेत त्यांच्याशी पण संबंधित होते. मी अर्थातच रावेर मतदारसंघावर बोलते आहे. एकनाथ खडसे जे देवेंद्र फडणवीस यांना देखील एकेकाळी अत्यंत मार्गदर्शक स्थळी वाटायचे, त्यांच्या घरातल्या कलहानंतर उमेदवारी नेमकी कोणाला द्यायची हा प्रश्न समोर आलेला होता. खर तर हा कलह देखील खडसे कुटुंबांनी मोठ्या प्रमाणात दाखवला नव्हता, पण रक्षा खडसे खासदार असताना एकनाथ खडसे जो काय पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेले त्यामुळे त्यांची मुलगी रोहिणीताई यांना आता खासदारकीची उमेदवारी मिळेल का याबद्दल कुतूहल होत. रोहिणी खडसे यांना जी उमेदवारी मिळेल ती अर्थातच दुसऱ्या पक्षाकडून राष्ट्रवादीकडून असण्याची शक्यता होती. खर तर रोहिणी खडसे यांना एकदा पराभवाचं तोंड पाहावं लागलेलं आहे विधानसभेमध्ये, तरी देखील एकनाथ खडसे यांचा जो काय त्या भागातला प्रभाव आहे आणि रोहिणीताई खडसे ज्या प्रमाणात त्या भागात फिरताय ते लक्षात घेता ही उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट त्यांना देऊ शकेल असं एक गृहीतक धरलं जात होतं. घरातच सामना जर होणार असेल तर त्यात एकनाथ खडसेंची भूमिका काय, पुन्हा किती ठिकाणी बारामती होणार अशा पद्धतीच्या चर्चा सुरू असतानाच भारतीय जनता पक्षाने काहीशी आघाडी घेत रक्षा खडसे यांची उमेदवारी घोषित करून टाकली. रक्षा खडसे आणि एकनाथ खडसे यांच्यात अजूनही एखाद्या पिता पुत्रीप्रमाणे संबंध आहेत. हे सासरे मुलाच्या निधनानंतर सुनेच्या राजकारणाच्या प्रवेशाला कारण ठरलेले आहेत, ते त्यांना प्रोत्साहन देतात. आज रक्षा खडसे यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर एकनाथ खडसे पुन्हा त्यांच्या विरोधात स्वतः किंवा मुलीला उभं करतील असं वाटत नाही. अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या उत्तर महाराष्ट्रातल्या रावेर या मतदारसंघात जो काय तिढा निर्माण झाला होता किंवा होऊ शकला असता
तो भारतीय जनता पक्षाने सोडवलाय. अमोल जावळे, ज्यांचे वडील देखील या भागातले अतिशय महत्वाचे नेते होते, जे कोविडमध्ये दुर्दैवानी मृत्यू पावले, त्यांच्या मुलाला कुठेतरी पुन्हा संधी देत सामावून घेण्याचं धोरण ठेवत भारतीय जनता पक्षाने रिस्क न घेता गेन करण्याचा एक नवा फंडा या मतदारसंघात आणि त्याबरोबरच या 20 यादीत दिलेला स्पष्ट दिसतोय. माढा या पश्चिम महाराष्ट्रातल्या मतदारसंघामध्ये देखील वाद आहेत. माढामध्ये सभापती पद निभावलेले रामराजे निंबाळकर हे अजितदादांमुळे आता महायुतीचा भाग झालेले आहेत. त्यांच्या घरात उमेदवारी दिली जावी आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना यावेळा डावललं जावं असा त्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होता. भारतीय जनता पक्षाने सध्या तरी या मागणीला फारसा जोर दिलेला किंवा ती मागणी विचारात घेतलेली दिसत नाही. तिथे देखील स्थितिप्रियतेलाच मान दिला गेलेला आहे. सांगलीमध्ये काका पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्याच वातावरणात तयार झालेले नेते भारतीय जनता पक्षाने 2 निवडणुकांपूर्वी पळवले होते. त्यांच्याबद्दल काहीशी नाराजी आहे, त्या संघटनेतल्या लोकांना भेटत नाहीत, त्यांचं काहीतरी वेगळं सुरू होतं अशा देखील चर्चा सुरू होत्या. पण या चर्चांना देखील फारसा वाव न देत टाइम टेस्टेड काका पाटलांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिलेली आहे. त्यांचं स्वतःचं त्या भागातलं नेटवर्क आणि भारतीय जनता पक्षाचं संघटन, शिवाय मोदींचा करिश्मा, हा या पश्चिम महाराष्ट्रातल्या जागेवर विनिंग फॉर्म्युला ठरू शकतो अशी एक सरळ सरळ गणिती रणनीती या पद्धतीनं अंमलात आणण्याचं दिसतंय. सर्वात महत्वाचा ठरणार होता तो मराठवाड्यातला नांदेड हा मतदारसंघ. काँग्रेस पक्षातले अत्यंत महत्वाचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे यावेळी भारतीय जनता पक्षात आलेले आहेत. त्यांचं भारतीय जनता पक्षाचे मावळते खासदार प्रतापराव चिखलीकर यांच्याशी पटत नाही, त्यामुळे आता अशोक चव्हाणांच्या मुळे दुसरा एखादा नवीन चेहरा दिला जाणार का याबद्दल उत्सुकता होती. त्यांच्या नातेवाईक असलेल्या मीनल खतगावकर या केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटूनही गेल्या होत्या, पण तिथेही भारतीय जनता पक्षानं हाती असलेल्या चिखलीकरांना अजिबात दूर केलेलं नाही. तर अशोक चव्हाण आले तरी हरकत नाही, आम्ही तुमच्या मागे ठाम उभे आहोत असा एक इशारा किंवा असा एक संकेत या मतदारसंघाच्या निमित्तानं दिला गेलेला आहे. अशोक चव्हाण यांनी देखील बेरजेच्या राजकारणाचा प्रत्यय देत आज अगदी सकाळी सकाळी प्रतापराव चिखलीकरांचं घर गाठलं, जुने मतभेद विसरून एकदा तरी या दोघांचा सामनाही झाला होता, पण ते सगळं मागे टाकून त्यांना शुभेच्छा दिल्या, पुष्पगुच्छ दिल्या आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक उमेदवाराला आपण मदत करू असं ट्विट देखील केलं. भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने पुढे जातोय त्या पद्धतीने नवीन आलेल्यांना तर संधी मिळतीय. कुठेतरी कृपाशंकर सिंग यांना उत्तर प्रदेशात जौनपूरला उमेदवार करत भारतीय जनता पक्षाने आपल्याकडे आलेल्यांची काळजी घेण्याचं धोरण स्वीकारलेलं दिसतंय. पण ते स्वीकारताना आधी असलेल्यांवर अन्याय होणार नाही याचा संकेत देखील कालच्या 20 जणांच्या यादीतनं गेलाय. मला स्थितीप्रियतेला मत देण्याबाबतच दुसरं महत्वाचं आणि अतिशय कौतुकास्पद वाटतंय ते महिलांचं या यादीतलं प्रमाण. 20 जणांच्या यादीमध्ये 5 महिला आहेत. 33% जर आपण निकष लावला जो पुढच्या निवडणुकीपासून लावला जाईल तर भाजप किती महिला चेहरे पुढे आणतो हे उत्सुकतेच आहे. पण ज्या वेळेला विजय हा नजरेच्या टप्प्यात असतो ज्याबाबत फारशी शंका नसते त्यावेळी महिला उमेदवारांना मोठ्या प्रमाणात संधी दिली जाते. सर्व राजकीय पक्ष अशा प्रकारे पावलं टाकत असतात, भारतीय जनता पक्षाने देखील ते केलेलं आहे. मागच्या वेळेला जळगाव या मतदारसंघामध्ये भाजपच्या कार्यकर्त्या असलेल्या स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली गेली होती, त्यांच्या कुटुंबातल्या काही दुर्दैवी प्रसंगांमुळे ती उमेदवारी रद्द केली गेली. स्मिता वाघ पुढची 5 वर्ष कोणतंही नकारात्मक विधान न करता भारतीय जनता पक्षाच्या कार्यक्रमात सातत्याने वावरल्या, त्यांना जळगावमध्ये उमेदवारी दिली गेली आहे.
उन्मेष पाटील हे खरं तर हुशार आमदार होते. स्मिता वाघ यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, ते उत्तम मतांनी निवडून आले, उत्तम कामगिरी पण त्यांनी केली. पण त्यांना कुठेतरी यावेळेला थांबवत स्मिता वाघ यांच्या चेहऱ्याला पसंती दिली गेली, कारण ती पक्षनिष्ठेला दिलेली पावती होती. महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबरीनं ज्या काही नेत्यांची नावं घेतली जात होती त्यात पंकजाताई मुंडे या देखील एक होत्या. त्या विधानसभेची निवडणूक जिंकू शकल्या नाहीत, त्यामुळे खरं तर मतदारांच्या मनातलं त्यांचं स्थान कसं आहे याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. पण ओबीसी समाजाच्या नेत्या असलेल्या पंकजा मुंडे यांना त्यांच्या बहिणीला थोडंसं थांबवत बीड मतदारसंघामध्ये उमेदवारी दिली गेली आहे. पंकजा मुंडेंची विधानं, त्यांच्या मागे असलेली जनता, त्यांना माध्यमांमध्ये मिळालेली प्रसिद्धी, हा खरं तर भारतीय जनता पक्षाच्या डोकेदुखीचा विषय झाला होता. पण ही डोकेदुखी त्यांना बाजूला सारून भारतीय जनता पक्षाने दूर केली नाही, तर त्यांना सामावून घेत केलेली आहे. यादीतल्या या क्रमांक 2 महत्वाच्या नेत्या आहेत. याबरोबरच हिना गावित यांची उमेदवारी त्यांना पुन्हा दिली गेली आहे. डॉक्टर भारती पवार यांनी केंद्रीय राज्यमंत्री या नात्याने आरोग्य खात्यात बऱ्यापैकी सुधारणा आणण्याचा प्रयत्न केला. त्या स्वतः डॉक्टर आहेत, त्यांच्या बोलण्यातनं त्यांचा आत्मविश्वास जाणवत असतो. त्यांना देखील दिंडोरी या आदिवासी मतदारसंघातून पुन्हा एकदा संधी दिली गेलेली आहे. भारतीय जनता पक्ष ज्याप्रमाणे बेरजेचं राजकारण करत जातो आहे ते निश्चित कौतुकास्पद आहे, आणि ते भारतीय जनता पक्षाला कदाचित महाराष्ट्रातल्या अत्यंत अवघड सामन्यामध्ये यश मिळवून देणारं ठरणार आहे. महिलांना दिलेल्या प्रतिनिधित्वाबरोबरच अजून एक महत्वाचा आजच्या यादीतला भाग आहे, तो म्हणजे मुंबई शहरामध्ये भारतीय जनता पक्ष पूर्णतः नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता दिसते आहे. उत्तर मुंबई हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे. गोविंदानं एकेकाळी काँग्रेसमध्ये जाऊन ती निवडणूक जिंकली हे वास्तव वगळता या संपूर्ण मतदारसंघामध्ये सातत्याने भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून येत गेला, तिथलं जे वास्तव आहे गुजराती मराठी मतदारांचं ते देखील भारतीय जनता पक्षाच्या कामी आलं. गेल्या वेळेला 4 लाखांहून अधिक मतांची आघाडी घेऊन जिंकलेल्या गोपाळ शेट्टी यांना यावेळेला संधी दिली गेली नाही. तर दिल्लीच्या राजकारणात अतिशय महत्वाचे मंत्री मानल्या जाणाऱ्या पियुष गोयल यांना उत्तर मुंबईच्या आखाड्यात उतरवलं गेलेलं आहे. पियुष गोयल हे मोदी आणि शहा यांच्या अत्यंत जवळचे नेते मानले जातात. त्यांचा जो वावर असतो व्यावसायिक वर्तुळातला आणि भारताच्या इंडस्ट्रियलिस्ट मधला तो अतिशय नोंद घेण्यासारखा असतो. ते आतापर्यंत एकदाही जनतेतून निवडून गेले नव्हते, पण त्यांचं सगळं स्थान, त्यांचे वडील वेदप्रकाश गोयल यांची भारतीय जनता पक्षाच्या वाटचालीत असलेली मोलाची कामगिरी लक्षात घेता त्यांना अतिशय सुरक्षित असा उत्तर मुंबईचा मतदारसंघ दिला गेलाय. गोपाळ शेट्टी हे नाराज होतील किंवा काहीतरी त्यांच्या मनात येईल याचा सगळा विचार करत रात्रीच्या रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना शांतपण केलेलं आहे. भारतीय जनता पक्षातल्या संघटनात्मक आणि चेहऱ्याला महत्व नाही तर विचाराला महत्व आहे असा प्रत्यय अशा वेळी कधी कधी येत असतो. दुसरा नवीन चेहरा जो दाखल केला गेलेला आहे तो आहे ईशान्य मुंबईतला. तिथे कायम शिवसेनेवर टीका करणाऱ्या किरीट सोमय्या यांची उमेदवारी मागच्या वर्षी रद्द करत एक नवीन चेहरा दिला गेला होता, तो मनोज कोटक यांचा होता. मनोज कोटक यांनी या मतदारसंघात बऱ्यापैकी कामं केली. महानगरपालिकेच्या राजकारणाचा त्यांना अनुभव होता, पण त्यांना केवळ एकदाच संधी देत यावेळेला मिहीर कोटेच्या हे एक मागे राहून खूप महत्वाचं काम करणारे नेते भारतीय जनता पक्षाने रिंगणात उतरवलेले आहेत. मिहीर कोटेच्या हे प्रदेश भाजपमध्ये कोषाध्यक्ष होते. कोषाच्या चाव्या ज्यांच्याकडे असतात त्यांचं कोणत्याही पक्षाच्या रचनेतलं स्थान आपण न सांगता ओळखू शकतो, त्यामुळे हा एक नवा चेहरा मुंबईमध्ये भाजपने उतरवलेला आहे. पूनम महाजन यांच्या उमेदवारीची अद्याप घोषणा झालेली नाही. याशिवाय भारतीय जनता पक्ष दक्षिण मुंबई कदाचित मनसेला बरोबर घेत मतदारसंघ त्यांना देईल,
आणि अन्य दोन मतदारसंघ देखील स्वतःच्या पदरी पाडून घेईल असं मानलं जात आहे. त्यामुळे कदाचित मुंबई जे भारतीय जनता पक्षाला लोकसभा पाठोपाठच्या विधानसभा आणि त्याच्या पाठोपाठच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता अत्यंत महत्वाचं ठिकाण आहे, त्या तिथे सगळे नवीन चेहरे देण्याचा देखील भारतीय जनता पक्ष प्रयत्न करू शकेल. त्यांचा नक्की विचार काय आहे ते येणाऱ्या काही दिवसात कळेल. यादीतलं अजून एक मोठं नाव म्हणजे सुधीर मुनगंटीवार. सुधीर मुनगंटीवार हे राज्यात मंत्री आहेत, अत्यंत लोकप्रिय मंत्री म्हणून त्यांची सर्व पक्षात उठबस असते. अर्थ खाता सांभाळलं असल्यामुळे त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणाची उत्तम माहिती आहे. त्यांना लोकसभा निवडणूक लढायची नव्हती, त्यांनी ते जाहीररित्या देखील सांगितलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे वेगळ्या पक्षाचे नेते आहेत त्यांना देखील जाहीर मंचावरून विनंती केली होती की तुम्ही काहीतरी करा, स्वतःचं स्थान वापरा आणि मला दिल्लीला पाठवू नका. पण भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्ठींनी त्यातलं काही एक न ऐकता सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रीय राजकारणात काम करावं असे संकेत दिलेले आहेत. आणि चंद्रपूर हा अवघड मतदारसंघ जो मागच्या वेळेला केवळ काही हजार मतांनी गेला होता तो खेचून आणण्याचं मोठं काम सुधीर मुनगंटीवार यांना पार पाडावं लागणार आहे. त्याबरोबरच रावसाहेब दानवे, कपिल पाटील अशा सगळ्या बड्या नेत्यांची उमेदवारी देखील कायम ठेवली गेलेली आहे. एक दोन जे बदल झालेले आहेत त्या बदलांचा नक्की परिणाम काय होईल हे येणारा काळ सांगेल. संजय धोत्रे हे अकोल्यातले भारतीय जनता पक्षाचे उत्तम संपर्क असलेले खासदार आहेत. त्यांची तब्येत ठीक नाही, त्यामुळे घराणेशाहीला विरोध करणाऱ्या भाजपनी त्यांच्याच घरात उमेदवारी दिलेली आहे. त्यांचा मुलगा, त्यांच्या पत्नी या कार्यकर्त्या आहेत, त्यामुळे हे काही आम्ही वरतून पॅराशूटनी टाकलेलं घराणं नाही, ते कार्यकर्ते नाहीत तसे असं भारतीय जनता पक्ष म्हणेल ते मान्यही करावं लागेल. पण संजय धोत्रे यांचे पुत्र अनूप धोत्रे यावेळेला निवडणुकीच्या रिंगणात स्वतःचं नशीब अजमावतायत. अकोला हा लोकसभा मतदारसंघ प्रकाश आंबेडकरांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. वंचित आणि बहुजन आघाडी जर एकत्र आली नाही आणि ते काँग्रेसशी जर हातमिळवणी करू शकले नाहीत मवियाची, तर कदाचित या मतदारसंघात तिरंगी सामना होऊ शकेल. तिरंगी सामन्याचा लाभ भारतीय जनता पक्षाच्या अनुप धोत्र्यांना मिळेलही, पण तसं जर झालं नाही तर हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षासाठी थोडासा कठीण ठरू शकतो. किंबहुना प्रकाश आंबेडकर विरुद्ध अनुप धोत्रे असाच जर सामना झाला तर प्रकाश आंबेडकर यावेळेला अकोल्याचे खासदार होतील. कुलकावणी दिलेला विजय त्यांना मिळू शकेल असं सरळ सरळ दिसतंय. भारतीय जनता पक्ष अत्यंत सावधपणे खेळतोय. ज्या मतदारसंघांबाबत वाद आहेत, ज्या मतदारसंघांबाबत मित्र पक्षांची चर्चा करायची आहे, ती नावं आज जाहीर केली गेली नाही आहेत. गडचिरोली या मतदारसंघात मागच्या वेळेला धर्मराव बाबा आत्राम यांना उमेदवारी द्यावी असं मोठ्या प्रमाणात सुरू होतं आमदारकीसाठी. पक्षातल्याच काही जणांनी विरोध करत त्यांच्याच घराण्याशी संबंधित अंबरीश आत्राम यांना पुन्हा एकदा संधी देण्याची आग्रह धरला. त्यामुळे धर्मराव बाबा आत्राम राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. आज ते अजितदादा पवारांनी बरोबर आहेत, पण गडचिरोलीत अशोक नेते जे भाजपचे खासदार आहेत त्यांचा सतत चेहरा पुढे करण्याऐवजी धर्मराव बाबा आत्राम यांना उतरवण्याच्या चर्चा जोरात सुरू आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजितदादांच्या गटात ते असल्यामुळे आज ते भाजपचे मित्र पक्ष आहेत, मित्र उमेदवार आहेत. त्यांना त्या पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी दिली जाणार की भारतीय जनता पक्ष त्यांना स्वतःकडेच घेणार, स्वतःची कमळ चिन्हावर उमेदवारी देणार, याकडे देखील लक्ष ठेवावं लागेल. जागा वाटपातली ही चर्चा खूप महत्वाची असेल. भारतीय जनता पक्षाने सुरुवात केली आहे, सुरुवात दमदार आहे का हे येणारा काळ सांगेल. पण फार प्रयोग न करता आहे त्याच उमेदवारांच्या साह्याने दिल्ली सर करायचा हा प्रयत्न आहे. देवेंद्र फडणवीस यांची ही व्यूहरचना दिसते आहे. महाराष्ट्रात जेव्हा वेगवेगळे प्रवाह काम करतायत, सहा पक्ष झाले आहेत, उद्धव ठाकरे शरद पवार प्रतिसाद मिळवायसाठी आटोकाट प्रयत्न करतायत, त्यावेळेला विद्यमान खासदाराची उमेदवारी जर नाकारली गेली तर त्याच्या नाराजीचा अगदी मोदी लाटेतही जो काय 5% 6% प्रभाव असेल तो टाळा, तो धोकाच आपल्याला नको
असं भारतीय जनता पक्षाचं धोरण दिसत आहे. यातले काही काही जे खासदार आहेत ते गेल्या वेळेला 45%, 42%, 48%, काही वेळेला तर काही ठिकाणी 60% मत घेऊन विजयी झाले आहेत. त्यामुळे हे सगळे जे खासदार आहेत ज्यांना पुन्हा संधी दिली गेली आहे ते त्या मतदारसंघावर पकड ठेवून आहे. त्यांच्याच रूपानं मवी आघाडीला आव्हान देण्याचा भारतीय जनता पक्षाचा पुढचा दमदार वाटचालीचा प्रयत्न दिसतोय. राहुल गांधी महाराष्ट्रात आले असताना भारतीय जनता पक्षाने ही यादी घोषित केली आहे. निवडणुकीच्या ज्या काय वातावरणातल्या स्पष्ट रेषा असतात त्या आता कालांतराने अधिकाधिक स्पष्ट होत जात आहेत. भारतीय जनता पक्षाने पहिली यादी घोषित करत सुरुवात केलेली आहे. देवेंद्र फडणवीस सातत्याने म्हणत असतात की आगे आगे देखिए होता है क्या, त्यामुळे आपण देखील त्यांच्या या घोषणेमध्ये त्यांच्या या वक्तव्यात किती दम आहे हे बघणं सध्या मोलाचं ठरणार आहे. राहुल गांधी यांच्या दौऱ्यामध्ये काँग्रेसचे बडे नेते सोडून जातील अशी वल्गना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सातत्याने करत आहेत. बावनकुळे महाराष्ट्राचा उभा आडवा प्रवास करतात, ते स्वतःला झोकून देऊन काम करतात, पण त्यांच्या घोषणेत खरंच दम आहे का याचं देखील उत्तर आपल्याला येत्या 2-3 दिवसात मिळणार आहे. पद्माकर वळवी हे एक आदिवासी नेते जे क्रीडा मंत्री होते ते राहुल गांधींच्या दौऱ्यादरम्यान भाजपत आलेले आहेत. त्यांची मुलगी सीमा वळवी या नंदुरबारला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देखील आहेत. पण केवळ हा एकच मासा गळाला लागतो की अजून काही घटना घडतायत हे देखील बघणं मोलाचं ठरणार आहे. कदाचित त्या घटनांची संभाव्यता लक्षात घेतच भारतीय जनता पक्ष केवळ 20 नावं जाहीर करून थांबलेला आहे. पुढची त्यांची यादी लवकर येते का, त्यानिमित्ताने पुन्हा एकदा दिल्लीला 3 पक्षांची चर्चा होते का, की 3 पायांची शर्यत कितपत यशस्वी होते हे सगळं बघणं महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. नावं घोषित झाल्यामुळे या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे हे मात्र निश्चित आहे.